मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आदेशानंतर धुळ्यामध्ये हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना धुळे पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटपट झालेली बघायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर धुळ्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु धुळे पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून दडपशाही होत असून मनसेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचे पाहायला मिळाले, तर पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही तणाव देखील निर्माण झाला होता. आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये लावलेली आहे. बोंग्यांचा मुद्दा हा धार्मिक नसून हा सामाजिक आहे. जर या सामाजिक विषयाला सरकार धार्मिक वळण देणार असेल तर सन्मान्य राज साहेबांनी सांगितलेलं आहे की याचं उत्तर धर्माने मिळेल. आणि अशा प्रकारे आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनाकारण घरी येऊन उचलून गुंजात आहे. आम्ही अजून काही कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात केली नाही, काही नाही काही नाही, तेवढ्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहे. तर आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या दडपशाहीचा जाहीर आम्ही या ठिकाणी निषेध करतो. माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मागणी आहे की मस्जिदींवरच्या भोंगे जे ते उतरलेच पाहिजे. उत्तर प्रदेशातील योगी सरकार धडक कारवाई करत असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी का या बाबतीमध्ये निष्क्रिय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना 4 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता आणि आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात जेथे जेथे मस्जिदीवर भोंगे वाजत असतील अशा मस्जिदींच्या समोर त्यापेक्षा दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा वाजवण्यासाठी आज आम्ही देवपूरमधून मोगलाई येथील मस्जिदीकडे निघत आहोत. आणि हे करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही प्रकारच्या केसेसला घाबरत नाही, कुठल्याही प्रकारच्या नोटिसीला घाबरत नाही. पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्हाला नोटिसी देण्यात आलेल्या आहेत, परंतु सर्व हिंदूंचा आवाज हाच आहे की या मस्जिदींवरच्या भोंग्यांचा जो काही त्रास होतो तो आता बंद झाला पाहिजे आणि यासाठी जनतेसाठीच आमचा हा लढा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण.